नमस्कार अश्विनी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने गुलगुले कसे तयार करायचे ते पाहणार आहोत एक बाऊल घेतलेला आहे मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालते आणि बारीक केलेला गूळ घालायचा एक वाटी गूळ पूर्णपणे पाण्यात मिक्स झाला पाहिजे विरगळला पाहिजे अशा प्रकारे मी पूर्णपणे पाण्यामध्ये गुळ विरगळलेला आहे तर एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे यामध्ये गुळाचं जे पाणी केलेलं आहे ते थोडं थोड्या प्रमाणात घालायचं आणि एक चमच बडीशेप घेतली आहे हे मिक्स करून घेते मी पीठ प्रकारे मी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे एकदम मिडियम प्रकारे मीठ घेतलेलं आहे इलायची घातली आहे मी एक चमच आणि बेकिंग सोडा घातलेला आहे खाण्याचा सोडा चिमूटभर घातलेला आहे हे मिक्स करून घेतले मी आपलं सारण तयार झालेलं आहे एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण गुलगुले सोडतोय अशा प्रकारे गुलगुले सोडायचे तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त पीठ घ्यायचं असेल तर घेऊ शकता आणि मोठे करू शकता तुम्ही मी छोटे छोटे करते आहे अशा प्रकारे आपले गुलगुले एकदम मिडियम गॅसवरती तळून घेतोय आपण हे अगदी लालसर असं तळून घ्यायचं पाहू शकता लालसर असे तळून झालेले आहेत गुलगुले तर आपले गुलगुले तयार झाले आहेत अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा खायला पण खूप छान लागतात चांगले असे फुगलेत पण मऊ आणि लुसलुसीत होतात तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.